माझे मागच्या आठवड्याचे संदेशमध्ये सुद्धा मी रेमडेसिवीरच्या संदर्भात तुम्हाला सर्व लोकांना काही माहितीसुद्धा दिली होती. त्याच्या संदर्भातली काही जे आपली पॅनिक सिच्युएशन जे क्रिएट केली जात आहे त्यालासुद्धा डायल डाऊन करण्याचे आपले माझ्या वतीने प्रयत्न केला होता आणि रेमडेसिवीर कोणाला द्यावा ते पण तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं. परत एकदा त्याच्या संदर्भातला काही संदेश देणं गरजेचं असून त्याच्यामध्ये चार पाच गोष्टी आपल्याला सर्वांना लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. एक तर सर्वात आधी आत्ता पण काही केसेस असं दिसतं आहे की रिलेटिव्ह नातेवाईक तेच फोर्स करताय किंवा तेच सांगताय की रेमडेसिवीर द्या किंवा रेमडेसिवीर दिला पाहिजे. तर याच्यामध्ये एकतर सर्वात आधी जे काही आपले सर्व कोविडचे डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल किंवा डी सी एच सी जे आपले आहे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर त्यांचे सर्व डॉक्टर्स सर्व हॉस्पिटल विशेषतः सर्व फिजिशियन तुम्हाला सर्वांना माझी सक्त सूचना राहील की आपल्या आय सी एम आरचे प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या त्याच्या क्लिनिकल कंडिशन बघून त्याचे सिम्प्टोमॅटिक कंडिशन बघून त्याचे नंतरच रेमडेसिवीर त्याला उपयोगी ठरणार आहे किंवा नाही तो निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये नुसतं एच आर सी टी स्कोअर बघून आणि तेवढाच एक मापदंड ठेवून रेमडेसिवीर देणं काही बरोबर राहणार नाही. एच आर सी टी स्कोअर फक्त एक मापदंड आहे. त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा पेशंटची सिम्प्टोमॅटिक कंडिशन त्याचे इतर सर्व जे आपले अनुषंगिक बाबी आहे तेच बघून फिजिशियनचा जर ठाम मत असेल की त्याला रेमडेसिवीर देऊन काही वापर होणार आहे कंडिशनमध्ये त्याच्यामध्ये काही चांगल्या कंडिशन होऊन जाणार आहे तरच त्यांनी तो रेमडेसिवीर रिकमेंड करावा. नुसतं कुणाचे प्रेशरखाली किंवा नातेवाईकांचे प्रेशरखाली पेशंटचे प्रेशरखाली कृपया करून रेमडेसिवीर रिकमेंड करू नका. दुसरी गोष्टी रेमडेसिवीरच्या संदर्भातली जे आपली आता वितरण प्रणाली जी आपण ठरली आहे एकतर सर्वात आधी सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे की संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये रेमडेसिवीरचा सप्लाय चेनमध्ये स्ट्रेस्ड आउट आहे. ती सप्लाय चेन कदाचित पुढचे 2-3 दिवसामध्ये इज आउट होण्याची शक्यता 100% आहे. तरी पण आपल्याला डे टू डे बेसिसवर तो बघितला पाहिजे आणि तो बघून आपल्याला असं 100% कळतं आहे की सप्लाय चेन थोडी स्ट्रेस्ड आउट आहे. आता ती सप्लाय चेन स्ट्रेस्ड आउट असताना आपण शासनाचे तर्फे प्रशासनाचे तर्फे आम्ही आमच्या स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी जे आपले आहे पालकमंत्री साहेब आहे की आपला एम ओ एस साहेब आहे रामराजे निंबाळकर साहेब आहे किंवा इतर सर्व लोकप्रतिनिधीच्या मदतीने आमचे स्वतःचे प्रशासनचे वतीने आपण 100% प्रयत्न करतोय की एकतर आपलं सिव्हिल हॉस्पिटल जम्बो हॉस्पिटल आणि सरकारी जे आपले दवाखाना आहे त्या ठिकाणी रेमडेसिवीरची कमतरता होऊ नये आणि त्याच्यासोबतच जे मार्केटमध्ये जे आपले स्टॉकिस्ट आहे मेडिकल स्टोअर आहे हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे कमतरता राहणार नाही. तर त्याच्यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहे. काही प्रमाणात आम्ही त्याच्यामध्ये रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करू शकलो काही प्रमाणात थोडा अजून ती संपूर्ण परिस्थिती थोडी स्ट्रेस्ड आउट आहे. तरी पण आपण दर दिवशी एफ डी एचे सोबत कोऑर्डिनेशन करून आपले जिल्हास्तरावरचे एफ डी ए राज्यस्तरावरचे एफ डी ए विभागीय स्तरावरचे एफ डी ए त्याच्यासोबतच सर्व कंपनीजचे जे आपले स्टॉकिस्ट आहे कंपनीजचे जे त्यांचे या व्हर्टिकलमध्ये काम करणारे 5-6 कंपनी आहे त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही डेलीच्या डेली टचमध्ये राहून मॅक्सिमम साठा आपल्या जिल्ह्यासाठी कसा आणता येतात त्याचा आपण 100% अथक प्रयत्न करतो आहे. त्या प्रयत्नाला मागची जे सप्लाय चेन आहे ते त्या सर्व आमचे प्रयत्न त्या मागची सप्लाय चेनवर अवलंबून आहे. मागची सप्लाय चेनचा 100% तुटवडा थोडा होता म्हणून ही थोडी क्रंची सिच्युएशन क्रिएट झाली आहे. पण आता हळूहळू ती इज आऊट होताना दिसती आहे. जी परिस्थिती 2-3-4 दिवस आधी होती ती परिस्थिती आज रोजी नाही आहे आणि कदाचित याच्यापेक्षा जास्त चांगली परिस्थिती पुढचे 2-3 दिवसामध्ये होणार आहे. तरी पण सद्यस्थितीत जे आपला आपण जे प्रोसिजर जे आपण ठरलं आहे ते शासनाच्या तर्फे एक फॉर्मॅट देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पेशंटची डिटेल त्याचे सिम्प्टोमॅटिक डिटेल त्याची सद्यस्थित परिस्थिती काय त्याच्या एच आर सी टी स्कोर काय हे सर्व आपलं हॉस्पिटलचं जे इन्चार्ज आहे त्याच्यातर्फे साईन होऊन येणं अपेक्षित आहे. स्टॉकिस्टचे मार्फत ते होलसेलर असल्यामुळे आम्ही कोणत्याच रिटेल कस्टमरला असं डायरेक्टली रेमडेसिवीर देत नाही आणि देणार नाही. स्टॉकिस्टचे मार्फत आम्ही कोऑर्डिनेट करून हॉस्पिटलचे मेडिकल स्टोअरला द्यायचा आपण प्रयत्न करतो आहे. सर जे आपले हॉस्पिटल आहे कोविडचे त्यांना सर्वांना माझी परत परत विनंती राहील की तुम्ही वेगवेगळी 2-3-4 कंपनीला तुमच्यातर्फे ऑर्डर देऊन ठेवा जेणेकरून सप्लायमध्ये प्रॉब्लेम होणार नाही. बरेच हॉस्पिटल बरेच डॉक्टर्सनी मलासुद्धा त्यांचे ऑर्डर्स पाठवले त्याचं पण आपण कोऑर्डिनेशन त्या त्या कंपनीशी करतो आहे जेणेकरून यांना
आपले जिल्ह्याचे हॉस्पिटल्सला स्टॉक लवकर भेटणार। तरी पण हे सर्व सांगूनसुद्धा सर्वांनी समजून घ्यायची गरज आहे की पॅनिक केला आपण तर त्याचा काही वापर होणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम 100% होणार आहे। डॉक्टरला ठरू द्या, जर डॉक्टरनी ठरवला की रेमडेसिवीरची 100% त्याला गरज आहे, आम्ही आमच्यातर्फे डॉक्टर्स आणि हॉस्पिटलचे कोऑर्डिनेशनमध्ये ते रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करण्याचा 100% आपण प्रयत्न करत आहोत आणि याचे पुढेसुद्धा करणार आहोत। पण अजिबात पॅनिकचं जे आपला वातावरण एक क्रिएट होतो आहे तो पॅनिकचा वातावरण क्रिएट न करता ज्या माणसाला सर्वात जास्त गरज आहे त्याच माणसाला आधी रेमडेसिवीर भेटला पाहिजे आणि ज्या माणसाला गरज नाही किंवा देऊन काही उपयोग होणार नाही त्या माणसाला रेमडेसिवीर सर्व डॉक्टर फिजिशियनला विनंती आहे की त्यांना तुम्ही रेकमेंड करू नका। सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट बघून रेकमेंड करा, इतर सर्व मापदंड बघून रेकमेंड करा। ज्याला गरज आहे 100% रेकमेंड केला पाहिजे आणि आपण त्याला उपलब्ध करण्याचा पण 100% प्रयत्न करणार आहोत, पण ज्याला गरज नाही त्याला रेकमेंड केला नाही पाहिजे। धन्यवाद।